सगळ्यांना हसवणारे चव्हाण साहेब, त्यांच्यावर आधी एवढी मोठी संकट आले आणि एवढी मोठी वेळ आली आहे. संकट म्हणजे दुसरं काय असतं, दुखणं पडसं तर ते ठीक होतं, पण एवढं मोठं म्हणजे झालं आहे. कारण आम्हाला कोणालाच विश्वास बसत नाही आहे की अशी सिच्युएशन एवढ्या अचानक आमच्यावर उद्भवेल किंवा आमच्यासमोर येईल, आणि ते पण आमच्या घरातल्या मेन माणसाला म्हणजे चव्हाण साहेबाला. एवढं मोठं वाईट घटना आहे ना, असं बोलूसुद्धा वाटत नाही किंवा व्हिडिओ टाकण्याचीसुद्धा इच्छा मिळाली आहे. जरी एखाद्या माणसाला दिसलंच नाही डोळ्याने, तर तो व्हिडिओ कुठून काढणार आहे, व्हिडिओ कुठून टाकणार आहे. जे म्हणजे जे एवढं सगळ्यांचा चांगला विचार करतं, लोकांना हसवण्यासाठी एवढे प्रयत्न करतात, लोकांना हसवण्यासाठी व्हिडिओ काढतात, जेवता जेवता व्हिडिओ काढतात, जेवणाचं अर्धं उठून इकडं तिकडं जावं लागतं काही व्हिडिओमध्ये, ते व्हिडिओ काढतात. देवाने त्यांच्यावरच अशी वेळ आणली आहे. खरंच म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये पहिलंच आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो आहे किंवा माझ्या मम्मी पप्पाच्या घरी राहतो आहे, सासरवाडीमध्ये राहतो आहे हा माणूस, हा माझा नवराच आहे. तर तरी पण आणखीन देवाला आमची किती वाईट परीक्षा बघायची माहीत नाही आहे. बघा आता हे तुम्ही म्हणत असाल नेमकं झालं आहे काय, सांगते मी तुम्हाला सगळं सांगते. तर यांचं ना अचानकच कालपासून डोळा दुखायला होता, तर एक डोळा दुखत होता आणि आज सकाळी त्यांना अचानक म्हणजे त्या डोळ्याने काहीच दिसेना गेलं. तर चष्मा वगैरे लागला असता ठीक आहे, नॉर्मल गोष्ट आहे. तर हे बघू शकता तुम्ही, आत्ता जे चेकिंग सुरू आहेत का, तर ते सगळ्या चष्म्याच्या वगैरे सुरू आहेत. चष्मा लागणं साहजिक आहे, ठीक आहे, पण चष्मा लागण्याच्या पलीकडं काहीतरी घडली ही गोष्ट, म्हणजे एवढं वाईट वाटतंय ना. तर सांगते मी तुम्हाला. तर हे बघा इथं डॉक्टर वगैरे, तर हे गेले होते सिद्धिविनायक हॉस्पिटलला, माने कॉम्प्लेक्सच्या जवळ आहे. खूप साऱ्या टेस्ट केल्या होत्या आणि लवकर सांगत नव्हते नेमकं झालं आहे काय, एंडला माहितीच होणार होतं. जे मेन सर आहेत ते सांगणार होते नेमकं झालं आहे काय. त्यासाठी अगोदर सगळ्या चेकिंग्स वगैरे झाल्या आणि वेट करायला लावलं बाहेर थोडा वेळ. त्याच्यानंतर वेट केला आणि ते उठून गेले कॅबिनमध्ये. इकडं नको, तिकडं जायचे आपल्याला. हे डोळ्याचा सिटी स्कॅन केला आहे आपण, आता सोनोग्राफी पण करायची आहे. तर आपण करून हे उकडलेला पडता पूर्ण दिसत आहे, सोनोग्राफीला पोस्ट करा. तर ओव्हरऑल एवढंच म्हणायचं आहे की त्यांच्या डोळ्यांचा पडदा फाटलेला आहे आणि त्याचं आता त्यांना ऑपरेशन आहे, 3-4 ऑपरेशन आहेत. काही आता एक ऑपरेशन उद्या आहे आणि बाकी ऑपरेशन काही 5 महिन्यानंतर, काही 6 महिन्यानंतर, वीकला चेकिंग वगैरे. तर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. मायक्रोस्कोपिक आहे, फाडाफाडी थोडा थोडी नाही. त्याच्यामध्ये आपलं इंजेक्शन ची सुई किती असते त्याच्या एवढं छिद्र बनवतो, इकडून येत इकडून येत इकडून येत, त्याच्याद्वारे ऑपरेशन आहे. दुसरं ते थोडंसं कट करून आहे ना, बक्कल पण लावायला लागतं, जेणेकरून